पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमेचं बीड जिल्ह्यातील पाटोद्यात जोरदार स्वागत करण्यात आलं. 2 महिन्यांचा ब्रेक घेतल्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय झाल्यात. पाटोद्यातील संत भगवान बाबा जयंती उत्सवात सहभागी झालेल्या पंकजा मुंडेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. मी घरी बसले नव्हते तर गढूळ परिस्थितीला वैतागले होते, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांची खंत व्यक्त केली. मात्र कधीही असत्य, असंवैधानिक आणि तत्वाला सोडून काम करू शकत नाही असं पंकजा मुंडेंनी यावेळी ठासून सांगितलं. महाराष्ट्रात माझ्याकडे काही रोल नाही, दिल्लीमध्ये रोल आहे, तो मध्य प्रदेशचा सहप्रभार आहे. त्यांनी जेवढं काम दिलं तेवढं मी जेव्हा भावाली केलं. नक्षल एरियात जाऊन काम करा म्हणले केले, जंगलात जाऊन काम करा म्हणले केले, भाषण द्या म्हणले, मेळावे घ्या म्हणले, सगळं केलं. माझा एक स्वभाव आहे, आपलं आपण काम करायचं, दुसऱ्यामध्ये नाक खुपसायचं नाही. 4 वर्षात खूप भोगलं पण धैर्य ढळू दिलं नाही, या शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांची वेदना व्यक्त केली. पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेल्या नाराजीचा रोख नेमका कोणाकडे होता याविषयी राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली. 2019 विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा पंकजा मुंडेंसाठी मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून पंकजा मुंडे सावरले. आता पंकजा मुंडे जोरकसपणे मैदानात उतरल्या. पण महाराष्ट्रात माझ्याकडे कोणताही रोल नाही ही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेली खंत सगळं काही आलबेलं नसल्याचं सांगण्यासाठी पुरेशी. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.